ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेडिकोज असोसिएशन पद्मा संघटनेने मूक आंदोलन केले. आरजी वैद्यकीय महाविद्यालयातील महिला डॉक्टरवर झालेला पाशवी बलात्कार आणि निर्घृण हत्येच्या निषेधार्थ पद्मा संस्थेच्या नवी मुंबई आणि पनवेलच्या डॉक्टरांनी शनिवारी 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी कामोठे येथील पोलीस स्टेशनच्या चौकात मूक आंदोलन केले. डॉक्टर सखाराम गाराळे यांच्या पुढाकारातून झालेल्या या आंदोलनाला पनवेल आणि नवी मुंबई येथील पद्माच्या डॉक्टर्सने आवर्जून हजेरी लावली. डॉक्टर ललित धायगुडे, डॉक्टर विजय पाटील, डॉक्टर सुवर्णा चोपडे, डॉक्टर नलिनी शिंदे, डॉक्टर प्रकाश मोटे, डॉक्टर रुक्मिणी धायगुडे, डॉक्टर हेमलता काळे, डॉक्टर सुशील काळे, डॉक्टर ओमकार कवितके, डॉक्टर मनोहर काकडे, डॉक्टर श्वेता काकडे, बिरू कोळेकर, महेश कनप, कादंबरी गारळे यांनी यावेळी उपस्थिती लावली. यावेळी कलकत्त्यातील आरोपींना अटक करून फाशीची शिक्षा द्यावी आणि अशा घटना महाराष्ट्रात होऊ नयेत याची काळजी प्रशासनाने घ्यावी अशा मागणीचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले. घटना घडली त्याबद्दल आपलं आज आंदोलन आहे, काय म्हणाल, काय वाटते तुम्हाला या घटनेबद्दल? खूप दुःखद घटना आहे. ॲक्च्युली जेव्हापासून आम्हाला कळालेलं आहे तेव्हापासून लिटरली जेव्हा पण त्या न्यूज येत आहेत आणि वरचेवर त्या घटनामध्ये खुलासे होत आहेत तसं प्रत्येक न्यूज वाचून लिटरली अंगावर शहारे येत आहेत. आपण म्हणतो की मुलगी शिकली प्रगती झाली. मुलगी तर शिकत आहे, देशाची प्रगती पण करत आहे. जी मुलगी देशाची प्रगती करत आहे त्या मुलीसाठी देश काय करत आहे? त्यांच्या सेफ्टीसाठी देश कुठे उभे आहे? न्यायव्यवस्था कितपत त्यांच्यासोबत उभी आहे? मग एक वेळ असा प्रश्न पडतो, खरंच ह्या मुलीचं पण तेवढंच कर्तव्य आहे जेव्हा मुली घराच्या बाहेर पडते, पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून ती कामं करते, दिवस रात्र कामं करते. ॲज अ डॉक्टर मी एक स्त्रीरोग तज्ज्ञ आहे, रात्रंदिवस मी एका नाईट कॉलसाठी मला पळावं लागतं. तेव्हा माझ्या डोक्यात आता खरंच नेक्स्ट वेळेस असं जेव्हा मला नाईट डिलिव्हरीचा कॉल येईल तेव्हा माझ्या डोक्यात विचारेल मी बाहेर पडते पण हे खरंच माझ्यासाठी सुरक्षित जागा आहे का? आणि मी ज्या पेशंटसाठी ज्या एक नवीन बाळ जन्माला घालायला मी जाते, धावत जाते, तेव्हा मी तेवढ्या सुरक्षितपणे वापस येणार आहे का? हा प्रश्न मला तर खरंच नक्कीच पडलेला आहे. आज आपण कामोठे पोलीस स्टेशनमध्ये आलेलो आहात, या ठिकाणी निषेध नोंदवला आणि आपण कामोठे पोलिसांना निवेदन दिलेले आहे, यात काय मागणी करण्यात आली? मागणी आमची हीच आमच्या बेसिक गरजा आहे ज्या डॉक्टरांच्या, कारण डॉक्टरी हा पेशा एक 15 वर्ष आम्ही तब्बल अभ्यास करतो. आपण म्हणतो की सगळ्यात अवघड जे शिक्षण एज्युकेशन आहे ते मेडिकल फील्डमध्ये आहे आणि लिटरली 15 वर्ष तब्बल आम्ही एज्युकेशन घेतल्यानंतर आम्ही प्रॅक्टिसमध्ये येतो आणि बेसिक जेव्हा आम्ही रेसिडेन्सी करतो, जेव्हा आम्ही पीजी पोस्ट ग्रॅज्युएशन करत असतो तेव्हा आम्ही लिटरली 24 तास कधी कधी 36 तास कधी 72 तासाच्या ड्युट्या आम्हाला कंटिन्युअसली कराव्या लागतात. एक बेसिक मूलभूत गरज आहे की आमच्यासाठी तुम्ही हे जे साईड रेस्ट रूम आहेत मेडिकल कॉलेजेसमध्ये त्याची अजून सुद्धा सोय नाही आहे. माझं एज्युकेशन KEM मधून झालेलं आहे, मला माझ्या रेसिडेन्सीचे दिवस आठवतात. आम्ही 36 तास कामं करायचो त्याच्यानंतर आम्ही कुठेतरी साईड रूममध्ये जाऊन पडायचो, आम्हाला झोप लागलेली कळायची नाही. फक्त नशीब त्यावेळेस आमच्यासोबत ते काही घडलेलं नाही आहे आणि आत्ताच्या काळामध्ये ह्या मुलीसोबत असं झालेलं आहे. फक्त आम्हाला वाटतं की मुलींची सेफ्टी फार इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला वाटतं मुलींचं शिक्षण महत्वाचं आहे, तसंच त्या मुलीची सुरक्षा फार महत्वाची आहे, तरच आपण म्हणू शकतो की आपण प्रत्येक मुलगी प्रत्येक आई वडील मुलीला घराच्या बाहेर पाठवायला तयार होतील, एज्युकेशन द्यायला तयार होतील, रात्री बेरात्री कॉल्स करण्यासाठी त्या मुलींना पाठवतील, तरच आपल्या देशाची खऱ्या अर्थाने प्रगती होईल. नाहीतर आपण जरी इंडिपेंडन्स डे साजरा करतो 78वा तरी पण मला वाटत नाही की मुली अजून स्वातंत्र्य झालेले आहेत, कारण मुलीच्या आईवडिलांना किंवा मुलींना अजून सुद्धा त्याची भीती आहे आपल्या मनामध्ये. शासन लेक लाडकी लाडली बहीण अशा योजना राबवतो, मात्र अद्याप देखील महिलांवर जे अत्याचार होतात त्याविरुद्ध शक्ती कायदा आलेला नाहीये, त्याबद्दल आपण काय सांगाल? हे खरंच दुःखद आहे ऍक्च्युली, कारण लेक लाडकी ज्या योजना आलेल्या आहेत किंवा बहीण लाडकी योजना आलेल्या आहेत, मला वाटतं पैशाच्या रूपामध्ये ठीक आहे पण सुरक्षाबद्दल कोणी काही बोलतच नाहीये. म्हणजे मी म्हणत नाही की ॲज अ डॉक्टर माझ्यासाठी सुरक्षा करा, कितीतरी पोलीस महिला आहेत, कितीतरी शिक्षिका आहेत, अशा कितीतरी ठिकाणी महिलांना बाहेर पडावं लागतं, एका गावातून दुसऱ्या गावी जावं लागतं आणि कितीतरी महिला ह्या सेक्शुअल असॉल्टला बळी पडतात. मी कितीतरी माझ्या मैत्रिणी त्या डॉक्टर जरी असल्या तरी त्यांच्याशी मी संवाद साधते तर खूप महिलांना बळी पडावं लागतं पण कोणी बोलू शकत नाही, कारण त्यांच्यासाठी बोललं तरी त्यांच्या विरोधामध्ये लगेच लोक तयार होतात. या मुलींची चूक आहे, ह्याच्यामध्ये स्त्रियांची चूक आहे. मला असं वाटतं की पालकांनी म्हणा किंवा समाजामध्ये अशी एवढी स्ट्रिक्ट रूल यायला पाहिजे जेणे जशी स्त्रियांना घराच्या बाहेर पडायची भीती वाटते त्या नराधम पुरुषांना सुद्धा भीती वाटली पाहिजे की आपण जर अशी काही चुका केल्या तर आपल्याला किती वाईट प्रकारे शिक्षा होईल, जेणेकरून नंतर ह्या याच्यामध्ये जे पुरुष कोणी इन्व्हॉल्व्ह असतील त्या नराधमांना जर एवढी वाईट पद्धतीने शिक्षा द्या की जेणेकरून जिवंत असताना पण ते मेल्यासारखे जगले पाहिजे, तरच पुढच्या पिढीचे जे पुरुष येणार आहेत त्यांना ही भीती वाटली पाहिजे की आपण जे करतोय ते चुकीचं आहे. 50% आरक्षण मिळालं मात्र सुरक्षिततेचं काय, याबाबत प्रशासनाकडे काय मागणी कराल?
तेच मी म्हणते की सुरक्षितता म्हणजे की आमची सेफ्टी. कारण आपण जसं तुम्ही जसं एक देश म्हणा किंवा प्रत्येक पॉलिटिकल पार्टी असेल किंवा प्रत्येक आपला समाज असेल, त्यांना वाटतं की स्त्रियांनी बाहेर यायला पाहिजे, स्त्रियांनी कामं केली पाहिजे. आणि सध्याच्या स्त्रिया एवढ्या इंडिपेंडंट आहेत, एवढे त्यांच्यामध्ये कर्तृत्व आहे की त्या रेडी आहेत. पण आम्ही बाहेर पडल्यानंतर आमच्या सुरक्षितेबद्दल कोण बघत आहे इथे? त्याच्यामुळे जर तुम्हाला ही अपेक्षा असेल की बायकांनी बाहेर पडलं पाहिजे, पुरुषाच्या खांद्याला खांदे लावून कामं केली पाहिजे, देशाच्या विकासामध्ये त्यांनी हातभार लावला पाहिजे, तर मला वाटतं की तुम्ही सगळ्यांनी आमची जबाबदारी घ्यायला पाहिजे की उद्या आम्ही बाहेर जरी पडलो तर आमच्या नखाला सुद्धा कोणी हात लावणार नाही. तुम्ही वावरता काय वाटतं तुम्हाला या घटनेबद्दल आणि काय व्हावं असं वाटतं? खरं म्हटलं तर की आपण डॉक्टर असेल, डॉक्टरांना आपण एक भगवानाचं रूप मानतो, आणि एका डॉक्टर युवतीवरती अशा प्रकारचा अन्याय होणं हे खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. फक्त डॉक्टरांवरतीच असं नाही आहे, परंतु ज्या सामाजिक क्षेत्रामध्ये वावरत असतो आपण त्याच्यामध्ये जे महिला भगिनी आहेत, त्या महिला भगिनींच्या जो संरक्षणाचा जो प्रश्न आहे, तो संरक्षणाचा प्रश्न हा प्रशासनानं आणि शासनानं दोघांच्या जबाबदारीबरोबरच जे समाजामध्ये युवक आहेत त्याचबरोबर जे समाजामध्ये काम करणारी लोक आहेत यांच्यावरती तो सुद्धा प्रश्न त्याच्यामध्ये अवलंबून आहे. त्याच्यामुळं शासनाने असेल, प्रशासन असेल, त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रामध्ये जी काम करणारी लोक आहेत यांच्या सर्व मिश्रणातून ह्या सर्वेक्षणावरती काम केलं करणं गरजेचं आहे. आणि हे ज्या काही अशा कृत्य करतात त्या कृत्यावरती जबरदस्त अशी शिक्षा होणं गरजेचं आहे. आणि जे काही कायदे कानून बनवलेले आहेत त्याचं इम्प्लिमेंटेशन जे लवकर होत नाही, हे इम्प्लिमेंटेशन लवकरात लवकर झालं, या केसेस जर फास्ट ट्रॅकवरती चालल्या आणि या फास्ट ट्रॅकवरती चालून जर त्याचे निर्णय जर लवकरात लवकर घेतले गेले तर अशा ज्या प्रवृत्ती आहेत त्या प्रवृत्तींना चाप बसल्याशिवाय राहणार नाही असं माझं मत आहे. मैडम आप क्या कहेंगे, आप खुद एक महिला हैं, आप एक डॉक्टर हैं, और जब ऐसे एक डॉक्टर के ऊपर ऐसा इतनी बड़ी क्रूरता से अत्याचार होता है तो आप एक महिला होने के नाते आपको कैसा लगता है? महिला तो हूँ मैं और उसके साथ साथ डॉक्टर हूँ. जैसे कोई इलाज करते हैं तो पेशेंट हमें बोलते हैं कि डॉक्टर आप तो भगवान का दूसरा रूप है, तो भगवान के दूसरे रूप के साथ क्या ऐसा करना सही होगा? मेरा तो पहला सवाल यही होगा. हम तो आम आदमी के साथ भी ऐसा नहीं करना चाहिए, लेकिन डॉक्टर्स को अगर भगवान का रूप मानते हैं तो ये तो बिल्कुल गलत होता है. हम भगवान को पूछते हैं, उसकी श्रद्धा करते हैं, तो ये जो हुआ कोलकाता में ये तो बिल्कुल सही नहीं है. और जैसे अगर मुझे दो लड़कियां हैं, मैं सोचती हूँ आगे जाके कि उन्हें मेडिकल फील्ड में डालना है या फिर मेडिकल कॉलेज में अगर दूर भेजना है, तो ऑफकोर्स ये सब देख के मेरा तो मन नहीं होगा, एक माँ होने के नाते भी और एक डॉक्टर होने के नाते भी. तो मुझे लगता है डॉक्टर महिला नहीं तो सारी महिलाओं का सेफ्टी होना ज़रूरी है. और ये जैसे सर ने कहा कि राज्य सरकार, केंद्र सरकार, उन्होंने भी ये कदम उठाना चाहिए. उससे उसके साथ साथ जो हम आम आदमी हैं, आम पब्लिक है, उनकी भी जिम्मेदारी बनती है. आज कलकत्ता में हुआ मैडम, आज ठीक है, आज अपने महाराष्ट्र में ऐसी घटना नहीं घटी है, आगे घट भी सकती है, ऐसी घटना हो सकती है, तो इसके लिए आपको क्या लगता है क्या इंतजाम करना चाहिए? अपने गृह मंत्रालय, अपने यहाँ के जो राज्य सरकार है उनके लिए क्या आप सुझाव देंगे, क्या उनके लिए क्या सोचना चाहिए उनको? देखिए, बात कोलकाता में हो या कहीं पे भी हो, राष्ट्र या स्टेट इम्पोर्टेंट नहीं है, सब जगह इंसान ही रहते हैं. कोई कोलकाता में रहने वाले कोई जानवर नहीं थे, या यहाँ महाराष्ट्र में रहते हैं या कोई भगवान नहीं है, सब जगह इंसान ही रहते हैं. और मुझे लगता है कि सबके लिए एक ही रूल होना चाहिए, और जो भी आरोपी होगा उसको कड़ी से कड़ी सजा होनी चाहिए, बिना सोचे समझे. मुझे तो लगता है कि फांसी की भी सज़ा होनी चाहिए. अपने लॉ स्ट्रिक्ट हो गए तो ही आगे जाके जो करने वाला इंसान रहेगा वो डरेगा, 10 बार सोचेगा, ये मुझे लगता है. मीडिया के माध्यम से आपने प्रधानमंत्री जो नरेंद्र मोदी जी हैं उनको क्या कहेंगे आप? उनको मैं तो यही अपील करना चाहूँगी, जैसे कि आप बाकी सब बढ़ेगा इंडिया, पढ़ेगा इंडिया, ये सब नारे लगाते हो, उसके साथ साथ महिलाओं की सेफ्टी होना ज़रूरी है, उसके लिए भी स्ट्रिक्ट लॉ बनाएं, उनकी सेफ्टी के लिए कुछ एक कदम आगे बढ़ाएं, उनकी सेफ्टी के लिए और 10 अच्छे रूल्स बनाएं जिसके महिलाएं सेफ फील करें. छोटी बच्चियां जो स्कूल में जाती हैं, अभी ये जो हुआ है वो तो 31 ईयर्स की है, वो तो खुद सेफ्टी अपना कर सकती है, लेकिन उसके साथ भी हुआ, तो मुझे लगता है कि अपना लॉ स्ट्रिक्ट होना चाहिए. बस यही मैं राज्य सरकार से मैं गुजारिश करती हूँ कि आप अपना लॉ स्ट्रिक्ट बनाएं और उसकी फांसी की सजा हो और जल्द से जल्द इसका रिजल्ट. आदमी जो अत्याचार, एक डॉक्टर कभी भी हमेशा अपने दूसरों की जान बचाने के रात दिन लगे सेवा में लगे रहते, और ऐसे डॉक्टर के ऊपर इतनी बढ़िया जो अत्याचार हुई है,
इसके ऊपर क्या कहेंगे? वो कलकत्ता आरजी कार मेडिकल कॉलेज वेस्ट बंगाल में हुआ है 5 दिन पहले, और एक लेडी डॉक्टर जो चेस्ट मेडिसिन की पोस्ट ग्रेजुएट थी 31 ईयर्स की, इकलौती बेटी थी, बहुत बुरी तरह से 10 से ऊपर लोगों ने रेप करके और उनकी हत्या की, और जिस तरह से जघन्य अपराध हुआ है ये कोई क्षमा के लायक नहीं है। जो लोग जान बचाते हैं अगर उनकी जान इतनी घृणा से और क्रूरता से ली जाए तो ऐसे अपराध को कोई क्षमा नहीं हो सकती, और हम चाहते हैं कि स्टेट गवर्नमेंट, सेंट्रल गवर्नमेंट इसका संज्ञान ले, और जिस तरह से केस CBI को सौंपी गई है जल्द से जल्द इस केस का आउटकम निकले, और जो भी अपराधी है, जिस तरह से एक लेडी डॉक्टर को मारा गया है इतनी बुरी तरह से, बिल्कुल उसी तरह से डेमोक्रेसी में जो बैठता है उस हिसाब से स्पीड कोर्ट में ये मामला चले और जल्द से जल्द उनको सजा दी जाए। आप लोगों की क्या मांग है, उसको कौन सी किस तरह की सजा मिलनी चाहिए? मांगने के लिए तो हम बहुत कुछ मांग सकते हैं गुस्से में, कि उनके भी हाथ पैर काटे जाए, उनके चश्मे फोड़ के उनके आँख में कांच घुसेड़ी जाए, और जिस बुरी तरह से उस लड़के का रेप किया गया है, आपने शायद वो वीडियो उसके माँ बाप का देखा ना हो और उसके पड़ोसी लेडी का, अगर आप देखे तो, अगर आप माँ बाप हैं तो मैं लिख के दे सकता हूँ कि आपके आंखों में आंसू आना आप रोक नहीं पाओगे, क्योंकि जिस पेन से वो लड़की गुजरी है आप वो फील कर सकते हो। और एक्चुअली मैं निःशब्द हूँ कि इस तरह की ये निर्भया 2 कांड है, कि जिस तरह से 2012 में निर्भया की हत्या की गई थी लगभग उसी तरह से एक डॉक्टर लड़की को मारा गया है। हमारे देश के प्रधानमंत्री जो उनको कहते हैं हमारे बेटियों को बचाओ, बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, और इस तरह का हमारे अपने बहन और बेटियों के साथ में जो अत्याचार हो रही है, कहीं ना कहीं आपको क्या लगता है कि कहीं अपने गवर्नमेंट कहीं कमजोर पड़ रही है क्या, कहीं अपने इग्नोर कर रही है गवर्नमेंट? मेरे ख्याल से गवर्नमेंट की जिम्मेदारी है, भले वो राज्य सरकार हो, केंद्र सरकार हो या लोकल एडमिनिस्ट्रेशन है, क्योंकि इम्प्लीमेंटेशन ऑफ लॉ हमेशा से सरकार के पास रहता है। दूसरा, हर चीज़ गली नुक्कड़ पे सरकार घुस नहीं सकती, तो हमें अपने बच्चों को, स्पेशली लड़कों को, ये बचपन से पढ़ाना ज़रूरी है कि सामाजिक जीवन में कैसे रहना है। किताबों में हम बहुत पढ़ते हैं संस्कार के बारे में कि रिस्पेक्ट लेडी, और आप उन्हें माता बहन की तरह देखिए, पर हमें अपने बच्चों से पूछना चाहिए जब हम उन्हें संस्कार दे रहे हैं अपने बेटों को, क्या है ये हम एक्चुअली कर पा रहे हैं, और हम ये एसेस कर रहे हैं क्या कि जो मैं मेरे बेटे को पढ़ा रहा हूँ कि एक लड़की की तरफ किस नज़र से देखे। हम लिबरलिज्म का और कम्युनिज्म का बड़ा पाठ पढ़ाते हैं कि मर्जी में आए वो पहनो, मर्जी में आए वो करो, अपने बच्चों को भी पढ़ाते हैं, पर क्या हम इसका इम्प्लीमेंटेशन देखते हैं कि जब हमारे बच्चे बड़े हो रहे हैं वो किस तरह की संगत में रहते हैं, किस तरह की चीज़ें मोबाइल में देखते हैं, किस तरह की चीज़ें वो घर के बाहर करते हैं, क्या हमसे कुछ छुप रहा है और किस तरह की एक्टिविटीज़ में वो इन्वॉल्व है। तो हमें ये जांचना माँ बाप होके ज़रूरी है कि हम किसी क्रिमिनल को अपने घर में बढ़ावा तो नहीं दे रहे। मैं ये नहीं समझता कि हर कोई बच्चा वैसा है, पर समाज की जिम्मेदारी भी उतनी है जितनी राज्य सरकार केंद्र सरकार की है, तो ये शेयर्ड रिस्पॉन्सिबिलिटी है। लेकिन ऐसा कह के हम ये नहीं झटक सकते कि अब राज्य सरकार इसमें से अलग निकल गई, केंद्र सरकार अलग निकल गई, शेयर्ड रिस्पॉन्सिबिलिटी है। हर एक अगर अपनी जिम्मेदारी निभाए तो ऐसी घटनाएं हो न सके समाज में।